ज्योतिबा मंदिराची चारशे एकर जमीन परस्पर विकल्याची भीती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला वाटतेय आहे देवस्थान समितीची सातारा गोवा कर्नाटकमध्ये शेकडो एकर जमीन आहे ही जमीन वर्षानुवर्षांपासून कसायला दिली आहे ही जमीन आपलीच आहे असं समजून किंवा कागदोपत्री तसं भासून अनेकांनी परस्पर विकून टाकली अशी देवस्थान समितीला शंका आहे ज्योतिबा देवस्थानच्या नावावरील जमिनी शोधण्यासाठी तहसीलदारांना लवकरच सूचना देण्यात येणार आहेत काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातही असाच मोठा घोटाळा झाला होता त्याचा पर्दाफाश साम टी केला होता त्या व्यतिरिक्त कर्नाटक उत्तर कर्नाटक असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे असतील प्रामुख्याने सातारा तर ज्या भागातून आपल्याकडे सासनकाठ्या येतात तर तिकडं भक्तगण प्रचंड प्रमाणात आहेत आणि तिथल्या जमिनी मात्र आपल्याकडे कोणत्याच नोंदीत असलेल्या आपल्या रेकॉर्डला आढळून येत नाहीत तर तिकडच्या जमिनींचा पडताळा करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे बऱ्याच ठिकाणी सासनकाठी व्यवस्थेसाठी मोठ्या जमिनी दिलेलं पण आढळून येते तर असं काय असेल तर हे सगळं आपण एकत्रितरित्या माहिती संकलित करीत आहोत